जर घरच्या घरी हेअर स्पा इफेक्ट हवा असेल आणि तुमचे केस एकदम सिल्की स्मूथ आणि शायनी व्हावेत असं वाटत असेल तर आज मी तुमच्यासोबत असा एक हेअर मास्क शेअर करणार आहे जो तुम्ही नियमितपणे केसांवरती वापरला तर तुमच्या केसांवरती अमेझिंग रिझल्ट्स दिसून येतील. त्यामुळे हा हेअर पॅक नेमका कोणता आहे आणि तो बनवायचा कसा हे लगेचच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. सो आज आपण बनाना हेअर मास्क बनवणार आहोत, म्हणजे केळी वापरून आपण हेअर मास्क बनवणार आहोत. तुम्ही बघितलं असेल केळी हे बरेचशा हेअर प्रोडक्ट्समध्ये वापरली जातात किंवा बनाना हेअर मास्कसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे बरेचसे एक्सपेन्सिव्हसुद्धा असतात, महाग असतात. त्यामुळे आज आपण काय करणार आहोत, केळी वापरून घरच्या घरी एक हेअर मास्क तयार करणार आहोत ज्याने, जसं मी आधी सांगितलं, तुमचे केस मऊ होण्यामध्ये मदत होईल. त्याचसोबत आपण पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करतो ना तोच इफेक्ट तुमच्या केसांवरती येईल. सो येस, बनाना हेअर मास्क नेमका तयार कसा करायचा लगेचच पाहूयात. सो हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला एक केळं घ्यायचं आहे, पिकलेलं केळं प्रेफरेबली घ्या. त्याला तुम्हाला व्यवस्थित मॅश करायचं आहे, म्हणजे हातांनी बारीक करायचं आहे. आता हे जे बारीक केलेलं केळं आहे ना ते तुम्हाला एखाद्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि बांधून तुम्हाला त्याची जी पेस्ट आहे ती गाळून घ्यायची आहे. काय होतं ना, जर तुम्ही ही प्रोसेस फॉलो नाही केली तर केळ्याचे जे बारीक बारीक कण असतात ना ते तुमच्या केसांमध्ये अडकून राहतात आणि केस धुताना खूप त्रास होतो, कारण तो जो मास्क आहे तो केसांमधून लगेचच निघत नाही. त्यामुळे ही जी प्रोसिजर मी तुम्हाला सांगते आहे ती फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला एखाद्या कपड्यामध्ये ते जे केळ आहे ते घ्यायचं आहे आणि त्याला तुम्हाला गाळून घ्यायचं आहे कपड्याच्या मदतीने. आता गाळलेली ही जी पेस्ट आहे ती अगदी बारीक असेल. या पेस्टमध्ये तुम्हाला दही मिक्स करायचं आहे. सो 4 ते 5 चमचे दही यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आणि मध मिक्स करायचं आहे. सो 2 चमचे मध यामध्ये तुम्ही मिक्स करा. आता केळ्याची जी क्वांटिटी आहे ती तुमच्या केसांच्या हेअर लेंथवरती सुद्धा डिपेंड करते. समजा तुमचे केस अगदी लहान असतील तर तुम्ही अर्ध केळ घेऊ शकता, किंवा अगदी पातळ असतील तरीसुद्धा अर्ध केळ तुमच्यासाठी पुरेसं राहील. जर तुमचे केस माझ्यापेक्षा मोठे असतील तर तुम्ही 2 केळी घेऊ शकता, माझ्या एवढे केस असतील तर तुम्ही 1 केळ घेऊ शकता. आता हा जो हेअर मास्क आहे तो तुम्हाला तुमच्या केसांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, म्हणजे तुमच्या केसांच्या मुळांनासुद्धा हा मास्क व्यवस्थित लावायचा आहे आणि केसांच्या टिप्सना, म्हणजे हेअर लेंथलासुद्धा व्यवस्थित हा मास्क लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 20 मिनटं तो मास्क केसांमध्ये तसाच ठेवायचा आहे आणि 20 मिनटांनी तुम्हाला शॅम्पूने केस धुवून टाकायचे आहेत. हा जो मास्क आहे तो तुम्ही नियमितपणे आठवड्यातून 1 किंवा 2 आठवणीने वापरा. हळूहळू तुम्हाला तुमच्या केसांमध्ये व्यवस्थित आणि एकदम चांगला डिफरन्स दिसून येईल. यामुळे तुमचे केस मॅनेजेबल होतील, छान मऊसूत होतील आणि सिल्की शायनीसुद्धा दिसायला लागतील. अशा पद्धतीने घरच्या घरी बनाना हेअर मास्क कसा तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.